महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर पुण्यात येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, पुणेकरांची माफी मागितली. यावेळी मनसेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत मनसेचे नगरसेवक तसेच पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आलेत, त्यामुळे काही विकास कामांचे प्रश्न मागे पडले. त्यामुळे मी समस्त पुणेकरांची माफी मागतो असं बाळा नांदगावकर यांनी माफी मागितली आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्यानंतर पुण्यात येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुणेकरांची माफी मागितली आहे. यावेळी मनसेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेत मनसेचे नगरसेवक तसेच पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आलेत, त्यामुळे काही विकास कामाचे प्रश्न मागे पडलेत. त्यामुळे मी समस्त पुणेकरांची माफी मागत असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. पुण्यामध्ये येतोय, कार्यकर्त्यांपासून सगळ्यांसोबत काम करतोय. एकंदरीत पुण्यातली सगळी माहिती हळूहळू जमा करण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये खूप मोठ्या अपेक्षेने मी पुण्यात आलो. मी म्हणालो आपलं काम आहे ते आपण करूया, नंतर पत्रकार बांधव भगिनींना भेटता येईल. आणि त्यामुळे आपल्याला उशिरा भेटतो त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. आणि पुणेकरांची तशी समस्त नागरिकांची क्षमा मागतो ती एवढ्यासाठी की पक्षामध्ये काही घडामोडी घडत असतात आणि काम करत असताना काही चुकाही होत असतात. काही चुका अनावधानाने होतात आणि त्यामुळे जर काही चुका आमच्या झाल्या असतील तर पुणेकर जनतेचे मायबाप जनतेची क्षमा मागतो मी. आणि निश्चितपणे भविष्यात उत्तम प्रकारचं काम आमच्या पक्षातर्फे करू अशी मी ग्वाही देतो. म्हणजे मी शिवसेनेमध्ये सुद्धा काम केलं आणि नंतर मनसेतही काम करतोय, परंतु पुण्याची स्पेसिफिक जबाबदारी माझ्याकडे कधीच नव्हती. मी पहिलीच वेळ पुण्याची जबाबदारी आली. दरम्यान ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावे, याचा कोणताही फटका मनसेला बसणार नाही. याशिवाय भाजपाचे काही पदाधिकारी मनसेत लवकरच प्रवेश करणार असल्याचा खुलासा बाळा नांदगावकर यांनी यावेळी केलाय. नाही, बिलकुल नाही, असंच असतं, ते काही नवीन नाही ना. मी शिवसेनेमध्ये काम करत आलो, मी साधा कार्यकर्ता होता. आता पण इकडे आलो तो कार्यकर्ता म्हणून आलो, यांच्यासोबत मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. यांना विचारा, मी नेता म्हणून इथे येतच नाही आणि आलोही नाही, कार्यकर्ता म्हणून आलो. तेव्हा कार्यकर्त्याचं काय दुःख असतं आणि कार्यकर्त्याची काय अपेक्षा असते ती मला चांगल्या प्रकारची जाणीव आहे. त्याच्यामुळे या पक्षामध्ये चढउतार असतातच, येतात जातात, कोण्या पक्षात येतो कोणत्या पक्षात जातो हे चालूच असतं ना. बरं, असं नाही तुम्हाला काय वाटतं की भाजपची लोकं येत नाहीत आमच्याकडे? तुम्हाला थोड्या दिवसात दाखवतो भाजपची काही लोकं आमच्याकडे किती येत आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. माझी बोलणी चालूच आहेत, तेही दाखवतो तुम्हाला. आणि माझं काय म्हणणं नाही, ज्याला कुठे जायचं तो त्याला त्या रस्ता मोकळा आहे ना, बिलकुल जाऊ शकतात, आमची काय अडचण नाही. दरम्यान मंत्री महादेव जानकर यांनी जबाबदारीने बोलावं, कारण मंत्री झाल्यानंतर आपण सार्वजनिक बोलणं आणि वैयक्तिक बोलणं हे जरा चुकीचं आहे असं नांदगावकर यांनी सांगितलंय. कसं आहे, जानकर आता मंत्री महोदय आहेत, त्यामुळे त्यांनी जबाबदारीने बोलावं असं माझी भावना आहे. मी त्यांना फोनही केला होता पण दुर्दैवाने ते फोनवर भेटले नाहीत. हे त्यांना फोन करूनही मी सांगणार होतो की ज्यावेळेला आपण एक शपथ घेतो त्यावेळेला वैयक्तिक काही बोलणं आणि पब्लिक समोर बोलणं याच्यात फार फरक आहे. त्यामुळे जानकर समंजस नेतृत्व आहे, भविष्यामध्ये ते असं करणार नाही याची मला खात्री आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.